व्याख्या असतील याची जाणीव करून आपण घेतलेली आहे. ही जाणीव करत असताना अभ्यासक्रमाची संकल्पना पाहत असताना अभ्यासक्रम हा एक विशिष्ट प्रकारचा अनुभव आहे. अभ्यासक्रम एक साधन आहे, शैक्षणिक पर्यावरणाचा भाग आहे आणि शैक्षणिक क्रियेत त्याला कसं समाविष्ट केलं जातं या संदर्भात आपण अभ्यास केलेला होता. तर हा सगळा अभ्यास करत असताना अभ्यासक्रमाचे काही महत्वाचा जो भाग जो आहे त्या भागाच्या संदर्भात आपल्याला चर्चा करणं गरजेचं वाटतं. तर ही चर्चा म्हणजेच खऱ्या अर्थाने अभ्यासक्रमाचा जो मूळ आधार आहे तो नेमका कोणता आहे, अभ्यासक्रम कशावर चालवला जातो, कशाचा आधार घेऊन त्या ठिकाणी अभ्यासक्रमाची रचना केली जाते या संदर्भात आपल्याला काहीशी चर्चा करणं गरजेचं भासतं. तर त्या संदर्भात आपल्याला पुढचा मुद्दा जो अभ्यासायचा आहे तो म्हणजे अभ्यासक्रमाचा मूलाधार. मूलाधार म्हणजेच त्या ठिकाणी अभ्यासक्रमाचा मूळ आधार कोणता आहे आणि कोणत्या आधारावर अभ्यासक्रम ठरवला जातो आणि त्यापासून कोणकोणत्या प्रकारची त्या ठिकाणी अभ्यासक्रमात कोणकोणत्या प्रकारची जोडणी केली जाते या संदर्भात आपल्याला चर्चा करणं गरजेचं भासतं. तर अभ्यासक्रमाचा मूलाधार यामध्ये पहिले प्रथम आपल्याला जो विचार करायचा आहे ते म्हणजे शिक्षणाचे ध्येय. आता शिक्षणाचं नेमकं कोणतं ध्येय आहे याचा या गोष्टीवर आपल्याला चर्चा करणं गरजेचं भासतं. म्हणजे ह्या आधारावर शिक्षणाच्या ध्येयावर अभ्यासक्रम बऱ्याचशा प्रमाणात काय झालेला आहे, अवलंबलेला आहे याची आपल्याला कल्पना आहे. आता शिक्षणाचे ध्येय कोणतं आहे तर अभ्यासक्रमात जे घटक लावलेले आहेत ते कोणते घटक आहेत, ते घटक त्या ठिकाणी साध्य करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, या घटकाचा त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी प्रथम आपल्याला या घटकाच्या अगोदर जे महत्वाचे ध्येय आहे ते म्हणजे विषयाच्या संदर्भात अभ्यासक्रमामध्ये अभ्यासक्रम कोणता आहे, त्या अभ्यासक्रम त्या ठिकाणी कोणता आहे हे समजून घेतल्यानंतर त्या अभ्यासक्रमामध्ये त्या पद्धतीने कोणते विषय लावण्यात आलेले आहेत, त्या विषयामध्ये कोणते विषय, मग त्या ठिकाणी लँग्वेज कोणते आहेत, त्याच्यानंतर इतर सामाजिक विषय कोणते आहेत, शास्त्रीय विषय कोणते आहेत, व्यावसायिक विषय कोणते आहेत याचा आपल्याला प्रथम अभ्यास करणं गरजेचं असतं. आता या अभ्यासक्रमामध्ये हे सगळे विषय लावत असताना काही ध्येय प्राप्ती त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते, काही ध्येय आपल्या समोर असलेली लक्षात येतात की उदाहरणार्थ इतिहास हा विषय आहे किंवा भूगोल हा विषय आहे, यामध्ये या विषयामध्ये जे वास्तविक रूप आहे किंवा वास्तव्याला आपल्याला स्पर्श करावा लागतो. उदाहरणार्थ औद्योगिक क्रांती हा घटक त्या ठिकाणी काय केलेला आहे की आपण असं म्हणूया की इतिहासामध्ये लावलेला आहे हा किती वास्तव आहे आणि त्या वास्तव्यापासून आपल्याला आताच्या समाजाला किंवा आताच्या विद्यार्थ्यांना काय देता येईल या संदर्भात विचार केलेला आहे का आणि त्यापासून कोणत्या प्रकारची ध्येय निर्मिती होणार आहे याच आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं वाटतं. आता औद्योगिक क्रांती जी आहे या औद्योगिक क्रांतीमधून आपल्याला कोणतं ध्येय प्राप्त होणार आहे, इतिहासातून आपल्याला या औद्योगिक क्रांतीबद्दल काय सांगितलं जाणार आहे हा सगळा भाग जो आहे या भागामधनं विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी औद्योगिक क्रांतीतून आपल्याला काय त्या ठिकाणी प्रतीक होणार आहे. तर आधुनिक युगात त्या ठिकाणी आपण प्रवेश करतोय, पहा इतिहासामध्ये औद्योगिक क्रांती होते आणि या क्रांतीमधनं जे काही बदल घडत आलेले आहेत आपण पाहतो की औद्योगिक क्रांती घडली आणि औद्योगिक क्रांतीनंतर आपल्या संपूर्ण देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी काय झालेलं आहे, बदल घडत गेलेले आपल्याला दिसून येतात. हे जे बदल जे आहेत हे क्रमाने मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी इतिहासात झाला पाहिजे, तरच त्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचता येतं, तरच त्या विद्यार्थ्यांना क्रांतीबद्दलचे ते असणारे जे काही घटनाक्रम आहेत हे घटनाक्रम व्यवस्थित मांडता आले पाहिजेल हे अभ्यासक्रमाचं मूळ ध्येय आपल्याला दिसून येत. आणि यानुसार आपल्याला त्या घटकानुसार त्या ठिकाणी ज्यावेळेस विद्यार्थ्यापर्यंत व्यवस्थित क्रमाने
मांडण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस खऱ्या अर्थाने अभ्यासक्रम परिपूर्ण आहे याची कल्पना आपल्याला त्या ठिकाणी येते. हा मूळ आधार त्या ठिकाणी असणं गरजेचं भासतं. जर त्या ठिकाणी बाकी औद्योगिक क्रांती घेतली पण त्याला क्रम जर नसेल, कुठेतरी त्या ठिकाणी द्विधावस्थेत त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला असेल, कुठेतरी टप्पे त्याचे जे आहेत ते टप्पे खालीवर झालेले असतील किंवा त्यामुळे काही टप्पे त्या ठिकाणी गायब झालेले असेल, तर शिक्षणाचं ध्येय जे आहे, खरं जे ध्येय आहे ते ध्येय म्हणजेच कोणतं आहे की या घटकामधून विद्यार्थ्यांना आपल्याला जे काही पोहोचवायचं आहे ते पोहोचवता येऊ शकणार नाही असं त्या ठिकाणी प्रतीत होतं. तेव्हा आपल्याला संपूर्ण घटकांचा म्हणजे नुसतं हे इतिहासाबद्दल सांगितलं असेल तर भूगोलामध्ये असंच असतं की काही वास्तविक त्या ठिकाणी गोष्टी असतात की आपण त्या ठिकाणी त्या मांडत असताना त्या स्टेप बाय स्टेप मांडत गेलं पाहिजे. आपण त्या ठिकाणी पाहिलं असेल की काही प्राथमिक स्तर असेल, माध्यमिक स्तर असेल, उच्च माध्यमिक स्तर असेल, त्यावेळेस अभ्यासक्रम ह्या स्तरांचे ठरवले जातात. त्यावेळेस त्या स्तरातील असणाऱ्या वयोगटाचा विचार केला जातो, या वयोगटात असणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार केला जातो आणि त्या वयोगटानुसार आता उदाहरणार्थ आपण पाहिलं इतिहासासारख्या विषयाचं जर पाहिलं असेल तर प्राथमिक स्तरावरचं जर आपण पहा की ज्यावेळेस इतिहास वाहतो त्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी जर शिवाजी महाराजांचा जर क्रम त्या ठिकाणी दिला असेल किंवा शिवाजी महाराजांचा इतिहास जर पाहिला असेल तर तिथं त्या ठिकाणी प्राथमिक ओळख या पद्धतीत इतिहास त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला जातो. प्राथमिक ओळख असते साधारणतः शिवाजी महाराजांचा जन्म असेल, त्या ठिकाणी बालपण असेल, बालपण कसं गेलं, त्या बालपणानंतर त्या ठिकाणी त्यांची मैत्री मावळ्यांची असताना मैत्री असेल, संघटन असेल, नंतर एक एक किल्ला असेल, हा फक्त प्राथमिक त्या ठिकाणी त्याची माहिती दिली जाते. पण नंतर जर आपण थोडस पहा की माध्यमिक वर्गाकडे गेलो की पूर्णपणे सविस्तरता थोडक्यात येते. त्या सविस्तरतेला त्या ठिकाणी पहा, जरी आपण जन्माचं त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म घेतला तरी त्या जन्मामध्ये बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा उल्लेख येतो की शहाजी महाराज त्या ठिकाणी कुठे काय करत होते, त्यांनी जिजामातीला कुठं आणून ठेवलं, ठेवल्यानंतर तिथं कोण, त्यांच्या संरक्षणासाठी कोण दिलं, म्हणजे पूर्ण इतिहास सखोल थोडं थोडं त्या ठिकाणी सखोल व्हायला सुरुवात होते. पूर्णपणे त्या गोष्टीकडे काय केलं जातं, सखोलता त्या ठिकाणी पाहिली जाते. मग जसे जसे इयत्ता वाढत जातील तशाप्रमाणे तो घटक सखोल त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासता आला पाहिजे अशा पद्धतीने अभ्यासक्रमात त्याची रचना केली जाते. मग ह्या रचनेनुसारच त्याच्यात काय होत असतं, आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे, आपल्याला ज्या माहिती त्या ठिकाणी वास्तविक माहितीचे पुरावे जे त्या ठिकाणी जमा करायचे असेल किंवा माहिती व्हायला पाहिजे ते या शिक्षणाच्या ध्येयातून त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला जातो अभ्यासक्रमामध्ये. अशा पद्धतीने आपल्याला पहिला मुद्दा म्हणजे शैक्षणिक ध्येयाचं पाहिलं जातं. तसंच त्या ठिकाणी आपल्याला लँग्वेजचं जर पाहिलं असेल तर लँग्वेजमध्ये सुद्धा आपल्याला तो व्याकरणी जो भाग जो असतो तो व्याकरणी भागामध्ये आपल्याला प्राथमिक ओळख पहिले त्या ठिकाणी केली जाते. उदाहरणार्थ आपण जर काळ घेतले तर त्या काळांची प्रथम ओळख निश्चित करून दिली जाते. वर्तमान काळ कोणता, भविष्यकाळ कोणता, त्या ठिकाणी भूतकाळ कोणता, याची ओळख त्या ठिकाणी केली जाते. त्याच्या त्या ठिकाणी फारच फार आपल्याला व्याख्या त्याच्यात देण्याचा प्रयत्न केला जातो. पण जसं त्या ठिकाणी आपण काय करतो की वरच्या वर्गात जातो त्यावेळेस त्याचे उपप्रकार असेल, त्या ठिकाणी त्याच्या इतर शाखा असेल, त्या ठिकाणी इतर ज्या ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी असतात, ज्याची सखोल त्या ठिकाणी गोष्टी असतात त्या वाढत गेलेल्या आपल्याला दिसून येतात, त्याला म्हटलं जातं ध्येयप्राप्ती. मूळ त्या ठिकाणी विषयाला हात घालणं असं त्या ठिकाणी आहे. पण प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा टप्प्याटप्प्याने त्या घटकाची मांडणी केली जाते आणि नंतर तो घटक जो आहे तो घटक काय केला जातो, पुढे पुढे विस्तारित त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येत असतो. त्याची पूर्ण आपण जर त्या ठिकाणी दुसरं त्या ठिकाणी शब्दांच्या जाती पाहिल्या असेल आता भाषा दृष्टिकोनातून, मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून, तर पहिलं आपल्याला काय केलं जातं, शब्दांच्या जातीची निश्चित ओळख असते. तुम्हाला त्या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी केलं जातं शब्दांच्या जाती कोणत्या, तर तुम्ही सरळ सांगता शब्दांच्या जाती किती आहेत, आठ.
पण त्याच्या पलीकडे ज्या वेळेस आपल्याला विचारलं तर शब्दांच्या मुख्य जाती कोणत्या, आणि मग त्या मुख्य जाती त्या ठिकाणी आपल्याला ज्या वेळेस विचारलं जातं ते वरच्या वर्गात त्या ठिकाणी की विकारी आणि अविकारी, मग अविकारी मध्ये विकारी मध्ये कोणती त्या ठिकाणी प्रकार मोडतात, अविकारी मध्ये कोणते प्रकार मोडतात, परत त्याच्यानंतर नाम असेल नामाचे त्या ठिकाणी उपप्रकार कोणते, असे काही त्या ठिकाणी मुद्दे वाढत गेले जातात. म्हणजेच हे काय होत असतं, जसा स्तर म्हणजेच त्या ठिकाणी वय जसा वर्ग त्या ठिकाणी वाढत जातो तशा पद्धतीने त्या घटकाची जी माहिती आहे ती माहिती त्या ठिकाणी आपल्याला विस्तृत प्रमाणे वाढत गेलेली दिसून येते, हे लक्षात येईल. आणि त्याच्यातून जे आपल्याला मूळ ध्येय जे आहे म्हणजे त्या काळाबद्दल असेल किंवा शब्दांच्या जातीबद्दल असेल आपल्याला पूर्ण माहिती त्या ठिकाणी दिली जाते. आणि मग आपल्याला आपण ज्यावेळेस मूळ ठिकाणी पोहोचतो त्यावेळी शिक्षणाचं खरं ध्येय जे आहे हे खरं ध्येय साध्य झाल्याशिवाय आपल्याला राहत नाही, हे आपल्याला ह्या मुद्द्यातून त्या ठिकाणी हा मूळ आधार आहे. त्या ठिकाणी अभ्यासक्रमाचा हा मूळ आधार आहे, स्तराप्रमाणे त्या ठिकाणी ध्येयाची निर्मिती करणं आणि नंतर ते ध्येयात त्या ठिकाणी विस्तृत करत घेऊन जाणं हा पहिला आपल्याला मूलाधार त्या ठिकाणी अभ्यासता येतो, तो म्हणजे कोणता, शिक्षणाचे ध्येय. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला काही गोष्टी ह्या मूलाधार मधनं पाहायला त्या ठिकाणी पाहायच्या आहेत तो म्हणजे शिक्षणाचे तत्वज्ञान. जसं आपण ध्येयाचं आपण त्या ठिकाणी ध्येय पाहिलेलं आहे तसंच त्या ठिकाणी अभ्यासक्रम बनवत असताना आपल्याला तत्वज्ञानाचा विचार करणं सुद्धा गरज भासते. आता तत्वज्ञान म्हणजे नेमकं काय, तर त्याबद्दल त्या ठिकाणी अचूक व्यवस्थित सामाजिक माहिती त्या ठिकाणी काय केली जाते त्याच्यात जमा केली जाते किंवा सांगण्याचा प्रयत्न आपल्याला केला जातो. आता हे तत्वज्ञान कोणी सांगितलेलं आहे तर ह्या तत्वज्ञान सांगण्याचं त्या ठिकाणी काही ठराविकच आपल्याला असं म्हणेन गट आपल्याला असलेला दिसून येतो. या तत्वज्ञामध्ये एक विशिष्ट प्रकारचा गट आहे तो म्हणजे कोणता, तंत्रज्ञ मंडळी असतील, संत मंडळी असतील, महंत असतील, जे विद्वान असतील, हुशार मंडळी असेल, लेखक असतील, त्या ठिकाणी ही जी सगळी मंडळी येतात हे तत्वज्ञानाच्या त्या ठिकाणी विभागामध्ये आपल्याला मोडलेली दिसून येतात. जास्त तत्वज्ञानाचा विचार जर आपण केला तर संत मंडळींकडे किंवा महंत मंडळींकडे याचा त्या ठिकाणी कल गेलेला आपल्याला दिसून येत असतो. यांचा सुद्धा आपल्याला अभ्यासक्रमात त्या ठिकाणी महत्वाचा विचार करावा लागतो. तो कोणता, सामाजिक तत्वज्ञान ह्या दृष्टिकोनात. तत्वज्ञान जर त्याच्यामध्ये नसेल, त्या घटकामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या असतात त्या त्याच्यामध्ये जर तो भाग नसेल तर तो अभ्यासक्रम कुठेतरी अपुरा असल्यासारखं दिसून येतं. जसं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की या उदाहरणार्थ आपण त्या ठिकाणी पाहतो की संत मंडळींचं ज्या ठिकाणी चरित्र असतील, त्यांचे ग्रंथ असतील, त्यांची काही त्या ठिकाणी लेखन संपदा असेल हे आपण अभ्यासाचा प्रयत्न केलेला आहे. समाज याच्यातनं त्या ठिकाणी काय घेण्याचा प्रयत्न करतो हे आपल्याला मांडण्याचा प्रयत्न या तत्वज्ञानातून दिसतो. तत्वज्ञान म्हणजे विशिष्ट प्रकारचं तांत्रिक आपण असं म्हणूया ज्ञान त्या ठिकाणी आहे. त्या ज्ञानातून उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की तत्वज्ञानाच्या गोष्टीतून आपल्याला काय घेता येईल पाहता. उदाहरणार्थ आपण ज्ञानेश्वरांचा जर विचार केला, ज्ञानेश्वरांनी पहा की 1212 म्हणजे 1200 साली त्या ठिकाणी पहा की 1200 साली सांगून ठेवलेली आहे आपल्या जी मराठी आहे त्या मराठी बद्दलचं तत्वज्ञान त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय सांगितलंय, माझा मराठीचा बोलू कौतुके तरी अमृताई पैसा जिंके, हे तत्वज्ञान त्यांनी मराठी बद्दल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग हे तत्वज्ञान आपल्याला घटकामध्ये उतरवायचं आहे, घटकातून ते आपल्याला मुलांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्याबद्दलची जी गोडी आहे ती गोडी वाढवण्याचं काम त्या ठिकाणी हे तत्वज्ञान आपल्याला करत असतं. जर ते तत्वज्ञान त्याच्यात नसेल, त्या घटकात नसेल, तर निरस प्रकारचा तो घटक असलेला आपल्याला दिसून येतो. आता तुम्हाला जर सांगितलं मराठी का शिकायची आहे, मराठी कशी श्रेष्ठ आहे याबद्दलचं त्या ठिकाणी काय केले आहे ज्ञानेश्वरांनी, त्यावेळेस तत्वज्ञान सांगून ठेवलेलं आहे की माझा मराठीचा बोलू कौतुके अमृताई पैजा जिंके. त्यांनी असं त्या ठिकाणी ज्यावेळेस तत्वज्ञान सांगितलं की अमृतापेक्षा ही गोड असणारी ही मराठी आहे, ही मराठीची भाषा आहे, जशी पळवावी तशी पळते, जशी लोळवावी तशी लोळते, जशी गोळवावी तशी गोळते, तशाच पद्धतीने हा हे मराठी मराठी किती गोड आहे पहा की मराठीतील काही शब्द असतील, काही मराठीतील त्या ठिकाणी संस्कार असतील, हे संस्कार ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी काय करत असतो शिकत असतो
ते वापरण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्यातले काही बंध असतात त्या बंधांना त्या ठिकाणी आपण काय करत असतो, वापरण्याचा प्रयत्न करत असतो, हाताळण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा किती सुंदर प्रकारे त्याच्यातलं तत्वज्ञान आपल्याला मिळतं याची कल्पना आहे. उदाहरणार्थ आपण पहा की नातेसंबंध, नातेसंबंधामध्ये जर आपण तुम्ही विचार केला, हे नातेसंबंध फक्त मराठीत सांगितले जातात, मराठीतच त्यांचा चांगल्या प्रकारचा उल्लेख असतो, याच्या पाठीमागं खूप मोठ्या प्रमाणात तत्वज्ञान त्या ठिकाणी लपलेलं आहे. नातेसंबंधामध्ये उदाहरणार्थ आपण पाहू पाहिलं तर एक नातं जे आहे आपल्याकडे, ज्याचा त्या ठिकाणी अत्यंत आदर केला जातो, त्या नात्याबद्दल जर विचार केला तर आई हा शब्द ज्यावेळेस उच्चारतो त्यावेळेस किती सुरेल त्या ठिकाणी मनात एक वेगळ्या प्रकारची छटा उमटून जाते. आई हा शब्द फक्त मराठीतच व्यवस्थित उच्चारला जातो, दुसऱ्या भाषेत पाहा बरं काय 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 म्हटलं जातं. आईबद्दलचा आदर त्या ठिकाणी मराठीतच किती सुंदर त्या ठिकाणी वाटतो, आई हा शब्द मराठीतच किती सुंदर वाटतो. मग त्याचं असणारं तत्वज्ञान ज्यावेळेस आपण सांगतो की आई सारखं दैवत साऱ्या जगात दुसऱ्याला कोणाला त्या ठिकाणी म्हणजे मिळणार नाही, हे ज्यावेळेस आमच्या मराठीतच सांगितलं जातं, इतर कोणत्याही भाषेत नाही. म्हणजे मराठी बद्दलचं जे तत्वज्ञान आहे ते मांडण्याचा जो प्रयत्न भाषेतनं केला जातो, मराठी भाषेतनं केला जातो, त्याचा मूळ आधार म्हणजे जे आहे तरी आपल्याला हे तत्वज्ञ असतील, संत असेल, महंत असेल, हे लेखक असतील, ज्ञानी मंडळी जे असतील, त्यांनी काय केलं हा सगळा त्या ठिकाणी याचा विचार त्या ठिकाणी याच्यात करून आपल्या अभ्यासक्रमात त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो कसा केला जाईल याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी केला जातो. हॅलो, सगळ्या विद्यार्थ्यांना माझा आवाज येतोय का? हॅलो, विद्यार्थी वर्गांना आवाज येतोय का? हो सर, येतोय, व्यवस्थित येतोय. हा येतोय ना का? थोडस जरा नेटचा प्रॉब्लेम आहे, तेव्हा मी मध्ये मध्ये तुम्हाला फक्त जागे करेल असेल, आवाज येतो का? तर अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या मुद्द्यामध्ये तत्वज्ञानाबद्दल माहिती मिळते. पण इतिहासामधून त्या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर इतिहासात सर्वात मोठं तत्वज्ञान आपल्याला पाहायला मिळतं. मग शिवाजी महाराजांचा इतिहास आपण अभ्यासला असेल, स्वातंत्र्यपूर्व काळाचा इतिहास अभ्यासला असेल, यादवकालीन इतिहास आपण अभ्यासला असेल, की असे जे त्या ठिकाणी जे पूर्व इतिहास जो आहे त्या पूर्व इतिहासामधनं जर आपण अभ्यास करायचं म्हटलं तर तत्वज्ञानाला तत्वज्ञानाची सर्वात मोठी जोड लावण्याचा प्रयत्न केला जातो. तर अशा प्रकारे अभ्यासक्रमाला तत्वज्ञानाची सुद्धा जोड आहे किंवा मूळ आधार आहे याची आपल्याला कल्पना सांगता येते, याचा आपल्याला विचार करता येतो. त्यानंतर पुढचा विचार जो आहे तो अत्यंत पहा की आपण त्याविषयी तर खूप खूप काही त्या ठिकाणी बोलत असो, समाजशास्त्रीय मूलाधार त्या ठिकाणी पहा. आता समाजशास्त्रीय मूलाधार अभ्यासक्रम त्या ठिकाणी तयार करत असताना आपल्याला समाजशास्त्रीय मूळ आधाराचा त्या ठिकाणी काय करावा लागतो, आधार घेणं गरजेचं भासतं. समाजशास्त्रामध्ये काय आहे त्याचा त्या ठिकाणी कोणता मूळ आधार अभ्यासक्रमाशी आहे तर हे मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी इथं अभ्यासक्रमात केलेला आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोन त्या ठिकाणी जो आहे तो सर्वात महत्वाचा जो आहे ते म्हणजे सत्य पडताळणी. समाजशास्त्रातनं काय केली जाते, सत्य पडताळणी केली जाते. मग हे याच्यातून हा मूळ आधार घेऊन अभ्यासक्रम बनवला. आता याच्यात कोणत्या प्रकारचं सत्य मूळ सत्य त्या ठिकाणी घेतलं जातं, समाजशास्त्रामध्ये कोणतं सत्य आहे याची आपल्याला पडताळणी करणं गरजेचं भासतं सत्याची त्या ठिकाणी. समाजशास्त्र म्हणजे काय, तर उदाहरणार्थ आपण पाहू किंवा इतिहास असेल, नागरिक शास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, त्या ठिकाणी भूगोल असेल, या विषयांचा बऱ्याचशा प्रमाणात काय होत असतो समाजशास्त्रामध्ये काय केलं जातं की समाविष्ट केली जातात. मग हे समाविष्ट त्या ठिकाणी असताना याच्यामध्ये कोणत्या प्रकारची सत्य पडताळणी केली जाते तर समाजशास्त्रामध्ये इतिहासाची सत्य पडताळणी केली जाते. की इतिहास आपण घडवत असताना किंवा इतिहासाची माहिती ज्यावेळेस अभ्यासक्रमात येते किंवा इतिहासासारखा विषय अभ्यासक्रमात लावला जातो तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की सण सणावळे असतात. आपण त्या ठिकाणी पाहतो की आपल्या भारतावर इंग्रजांचं राज्य होतं, इंग्रजांच्या अगोदर त्या ठिकाणी कोणत्या कोणाचं राज्य होतं, त्याच्या अगोदर कोणाचं राज्य होतं, म्हणजे असा जो क्रम जो आहे त्या क्रमाचा आपल्याला कुठेतरी सत्यता त्या ठिकाणी पडताळूशी वाटते आणि ती त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. तिथे कुठेतरी आपल्याला ह्या इतिहासाला काय करता येतो, स्पर्श करता येतो. उदाहरणार्थ आपण सत्यता पडताळणी पाहिजे असेल, शिवाजी महाराजांचा इतिहास त्या ठिकाणी पाहत असेल किंवा इंग्रजांचा इतिहास त्या ठिकाणी आपण पाहत असेल तर इथं काहीतरी वास्तव असतं आणि ते वास्तव त्या ठिकाणी आपल्याला त्याला काय करता येतो, स्पर्श करता येतो. आता उदाहरणार्थ शिवाजी महाराजांच्या इतिहासाला कसा स्पर्श करता येईल, तुम्ही म्हणाल कसा स्पर्श करता येईल, आता
तो संपून गेला इतिहास. पण त्याला त्या ठिकाणी आपल्याला स्पर्श करायचा असेल तर उदाहरणार्थ पहिलं आपल्याला आपण त्याच्यातलं उदाहरण पाहता येईल की शेजार पुण्याला गेलं. पुण्याला गेल्यानंतर आपण लाल माल ज्याला म्हणतो हा लाल माल शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी वास्तव्याचं स्वरूप होतं. म्हणजे हे पहिलं वास्तव आपल्या समोर आपण आणूया. किंवा त्या ठिकाणी दुसरं महत्वाचं जुन्नरला गेलात, जुन्नरला गेल्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला तर आपण शिवनेरी येतो. म्हणजे त्या शिवनेरी किल्ल्याला आपल्याला त्या ठिकाणी भेट देता येते. तिथलं त्या ठिकाणी काही काही गोष्टी ज्या आहे वास्तव गोष्टी ज्या आहेत त्या अनुभवता येतात, पाहता येतात, त्याला स्पर्श करता येतो. शिवाजी महाराजांचं जन्मस्थानाचं त्या ठिकाणी आपण जाऊन काय करत असतो ते पाहू शकत असतो. कुठे जन्म झाला, कसा झाला, याची त्या ठिकाणी माहिती गोळा करतो. याला वास्तव म्हटलं जातं, ह्या याला सत्य म्हटलं जातं. ह्या सत्य गोष्टी काय केल्या जातात, समाजशास्त्रातून आपल्याला अनुभवता येतात. उदाहरणार्थ भूगोलाचं तसंच आहे. पहा भूगोलाचं आपण त्या ठिकाणी उदाहरणार्थ जर काही गोष्टी त्या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न केला तर भूगोलामध्ये काय काय लावलं, सूर्य चंद्र तारे हे पाहिलं तर आपण पाहतो की खऱ्या अर्थाने वास्तव ग्रहांची काही काही गोष्टी आपल्याला पाहता येतात. प्रत्यक्ष डोळ्याने आपण त्या ठिकाणी सूर्य चंद्र ताऱ्यांसारखं पाहू शकतो. ही हा भाग त्या ठिकाणी झाला, ही अवकाश त्या ठिकाणी भौगोलिक दृष्टिकोनातून झालं. त्याच्यानंतर इतर काही गोष्टी आहेत की पर्वत असतील, नद्या असतील. उदाहरणार्थ आपण रांजण खळग्यांसारखे त्या ठिकाणी नदीपात्रातील काही घटना आहेत. रांजणगावला गेलं तर आपल्याला ते अनुभवलं भेटतं. आपल्या कुठे नदीपात्रात गेलं तर ते अनुभवलं. म्हणजे नदीचे प्रभाव कसे आहेत, नदी कुठून त्या ठिकाणी उगम पावते, कुठे त्या ठिकाणी तिचा विस्तार होतो, ह्या ज्या घटना आहेत ह्या घटना त्या ठिकाणी आपल्याला इतिहास रूपाने किंवा भौगोलिक दृष्टिकोनातून भूगोलाच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय होतात याचं सत्य पडताळून पाहता येईल. ते खरंच सत्य आहे का याचा अनुभव त्या ठिकाणी आपल्याला येतो. तिथे जाऊन त्या ठिकाणी आपल्याला संशोधन करता येतं आणि ह्या संशोधन म्हणजेच त्याची सत्य पडताळ. अशा प्रकारे ह्या समाजशास्त्रीय मूलाधाराचा आधार घेऊन आपल्याला अभ्यासक्रम बनवलेला आपल्याला इथे दिसून येईल. ह्या अभ्यासक्रमाची रचना त्यांचा आधार घेऊन त्या ठिकाणी केलेली दिसून येईल. पण इथे मी अभ्यासक्रमाची रचना करत असताना तुम्हाला जर समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासक्रम पाहिला तर प्राथमिक स्तर या स्तराचा याच्यामध्ये उल्लेख करणं गरजेचं भासतं. प्राथमिक स्तरावर कोणत्या प्रकारचं समाजशास्त्र आहे, तिथं भूगोल कसा लावलेला आहे, इतिहास त्या ठिकाणी कसा लावलेला आहे, नागरिक शास्त्राचं त्या ठिकाणी ओळख कशी तरी केलेली आहे, माध्यमिक स्तरावर त्याची ओळख कशी करून दिलेली आहे, उच्च माध्यमिक स्तरावर त्या ठिकाणी ते कोणत्या प्रकारे त्याचा विस्तार केलेला आहे याची आपल्याला कल्पना येते आणि याच्यातून आपल्याला सत्यता पडताळणी व्हावी. अभ्यासक्रम तयार करत असताना किती आपल्याला किती गोष्टीचा विचार करणं गरजेचं भासतं. पहा की त्याच्यातून विद्यार्थ्यांची कोणती ध्येयप्राप्ती उद्दिष्ट प्राप्ती त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे, कोणत्या प्रकारे आपल्याला तत्वज्ञान सांगता आलं पाहिजे त्याच्यातनं पहा की तत्वज्ञानाचा कशा प्रकारे आपल्याला वापर करता आला पाहिजे, त्याच्यानं सामाजिक दृष्टिकोनातून सत्य पडताळणी कशा प्रकारे पाहता आली पाहिजे. म्हणजे आपल्याला काही काही गोष्टी आहे पण नुसता अभ्यासक्रम बनवायचा म्हणजे घटक लावणं अशातला नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे संपूर्णपणे सामाजिक असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, बौद्धिक असेल, आर्थिक असेल, ह्या सगळ्या सामाजिक काही ज्या घटना आहेत त्या घटनेचा विचार करून अभ्यासक्रमाची रचना आपल्याला त्या ठिकाणी करावी लागते. अशा प्रकारे हा तिसरा आपल्याला सामाजिक दृष्टिकोनातून मूलाधाराचा आपल्याला अभ्यास करता येतो. त्यानंतर पुढचा जो पुढचा आणि शेवटचा मूलाधार जो आहे अभ्यासक्रमाचा तो अत्यंत महत्वाचा आहे. तो जो मुद्दा जो आहे हा मुद्दा आपल्याला बीएड कॉलेजच्या त्या ठिकाणी लेवलवर बऱ्याचशा प्रमाणात हाताळलेला दिसून येतो. खालच्या लेवलवर त्या ठिकाणी त्याचा विचार पटकन लक्षात प्राथमिक माध्यमिक किंवा त्या ठिकाणी ज्युनियर कॉलेज पर्यंत याचा उल्लेख त्या ठिकाणी होत नाही. पण माध्यमिक याचा विचार त्या ठिकाणी बीएड कॉलेजच्या म्हणजे ट्रेनिंग कॉलेज जी आहेत ज्याला त्या ठिकाणी व्यावसायिक कोर्स असं म्हटलेलं आहे या स्तरावर याचा विचार करणं गरजेचं भासतं. का तर व्यावसायिक शिक्षण घेत असताना आपण ज्यावेळी शिक्षक होतो आणि ह्या शिक्षक होत असताना त्या ठिकाणी आपल्याला खालच्या स्तराला आपल्याला शिकवायचं आहे, त्यांच्या समोर आपल्याला जायचं आहे, त्यांना समजावून आपल्याला घ्यायचं आहे. मग यांना जर समजावून घ्यायचं असेल, त्यांना आपल्याला शिकवायचं असेल, तर त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करणं गरजेचं भासतं. ते म्हणजे काय, तर सर्वात महत्वाचं म्हणजे मानसशास्त्राचा उपयोग करणं गरजेचं भासतं. आता मानसशास्त्र जे आहे हे फक्त काय होतं की आपल्याला लक्षात येतं की उच्च शिक्षणात याचा काय केलेला आहे समाविष्ट. महाविद्यालयीन शिक्षण घेत असेल तर जनरल मानसशास्त्राचा वापर केला जातो. जनरल मानसशास्त्र तिथे आपल्याला शिकायला मिळतं. पण जसं जसं आपण वरती जाऊ, जसं जसं आपल्याला मानसशास्त्राचा अभ्यास करायचा असेल, तसं त्या मानसशास्त्राच्या विविध शाखा आहेत.
प्रत्येक शाखेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं मानसशास्त्र आपल्याला अभ्यासायला भेटतं. बीएड मध्ये आलं तर विद्यार्थ्यांचं किंवा शिक्षकांचं किंवा पालकांचं मानसशास्त्र अभ्यासायला भेटतं. तसं त्या ठिकाणी पहा की मानसशास्त्राचे अनेक शाखा आहे. गुन्हेगारी मानसशास्त्र असेल, पालक मानसशास्त्र असेल, विद्यार्थी मानसशास्त्र असेल किंवा सामाजिक मानसशास्त्र असेल, शैक्षणिक मानसशास्त्र, अनेक विविध प्रकारचे शाखा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतात. आणि तर ह्या बाल मानसशास्त्र असेल तर ह्या शाखांमधून याचा सगळा विचार करून आपल्याला काय करावं लागतं की मानसशास्त्राचा आधार घेऊन खऱ्या अर्थाने अभ्यासक्रमाची रचना केलेली आपल्याला दिसून येतो. हा मूळ आधार त्या ठिकाणी अभ्यासक्रमाचा आहे. हा जर मूळ आधार घेतला नाही तर मानसशास्त्रीय दृष्टिकोन जर त्या ठिकाणी ठेवण्याचा पुढे प्रयत्न केला नाही अभ्यासक्रमामध्ये तर बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात आपण मुलांना समजावून घेण्यापासून दूर जाऊ. नेमकं ज्या ठिकाणी जे उद्दिष्ट जे आहे, नेमकं जे ध्येय आहे, त्या ध्येयापासून आपण दूर गेल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी मानसशास्त्राचा अत्यंत महत्वाचा वापर जो आहे तो वापर आपल्याला अभ्यासक्रमामध्ये करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मग कशा प्रकारे त्या ठिकाणी मानसशास्त्राचा अभ्यास वापर अभ्यासक्रमात करण्याचा प्रयत्न केला असेल तर हे जे अभ्यासक्रम निर्मिती मंडळ आहे, हे जे तज्ज्ञ मंडळ आहे, ह्या तज्ज्ञ मंडळींनी काय केलेलं आहे, मानसशास्त्राचा अभ्यास करून त्यामध्ये तयार होणाऱ्या ज्या उत्पत्ती आहेत, उपपत्ती आहेत, म्हणजेच त्याला थेरी असं म्हटलेलं आहे, काही शैक्षणिक रचना असेल यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न नाही, मी म्हणेल अभ्यासच केलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी मानसशास्त्राचा विचार करून अभ्यासक्रम रचण्याचा प्रयत्न. आता उदाहरणार्थ एक तुम्हाला सांगतो बा, आपल्या बीएड मध्ये मानसशास्त्र ज्यावेळेस तुम्ही अभ्यास असतात त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येतं की बऱ्याचशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात उपपत्तीचा वापर केलेला दिसून येतो. ह्या उपपत्ती म्हणजे काय तर विशिष्ट प्राण्यांवर, पक्ष्यांवर त्या ठिकाणी प्रयोग केलेले दिसून येतात. आणि हे प्रयोग कशासाठी केलेले आहेत तर ह्या प्रयोगातून आपल्याला त्या ठिकाणी बाल मानसशास्त्र असेल, मुलांचं मानसशास्त्र असेल, पालक मानसशास्त्र असेल, शिक्षक मानसशास्त्र असेल, याचा विचार करणं गरजेचं असतं. आता उदाहरणार्थ आपण एक त्या ठिकाणी पहा, थॉर्नाडाईची उपपत्ती पाहिली. थॉर्नाडाईची जर उपपत्ती जी आहे, ही जी थेरी जी आहे तुम्ही ऐकली असेल, तर ही थेरी अभ्यासत असताना या थेरीचा ज्यावेळी तत्वज्ञांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा अभ्यासक्रमाशी अत्यंत काय आहे की जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. ह्या थॉर्नाडाईच्या उपपत्तीमधून आपल्याला काय सांगता येतं ती प्रयत्न करता करता आपल्याला शिकायचं आहे. पहा, हळूहळू आपण त्या ठिकाणी कशा प्रकारे काय करत असतो, शिकत शिकत गेल्यानंतर त्या ठिकाणी खरे जे कौशल्य प्राप्ती आहे ती पुढे कौशल्य प्राप्ती आपल्याला कशा प्रकारे निर्मिती होते याची कल्पना येईल. म्हणजे याच्यामध्ये काय मांडण्याचा प्रयत्न केलाय, एक कुत्रा आहे त्याला भूक लागलेली आहे, भूक लागल्यानंतर त्याला अन्न ठेवलं जातं, ते ठराविक पाहून त्याला एका पेटीत त्या ठिकाणी काय केलं जातं, बंद करून ठेवलं जातं. आणि बंद केल्यानंतर त्या पेटीची जी त्या ठिकाणी कळ असेल किंवा कडी असेल लावून घेतली जाते. पण हा भुकेलेला जो कुत्रा आहे त्याला पुढे अन्न दिसते, आपल्याला भूक लागलेली आहे, मग आता काय करायचं आहे, तर तो कशा प्रकारे उड्या मारून कशा प्रकारे त्या ठिकाणी पहिल्या प्रयत्नामध्ये कशा प्रकारे ती कळ असेल दाबण्याचा प्रयत्न करत किंवा ती कडी कशा काढण्याचा प्रयत्न करत, हे त्या ठिकाणी होतं की पहिलं काय होतं की ऑन द स्पॉट होतं. उड्या मारत मारत असताना त्याला कुठंतरी त्या कळीला हात लागतो किंवा कडीला हात लागतो आणि ती उघडते. उघडल्यानंतर त्याला ते अन्न मिळतं. असं बऱ्याचशा वेळा ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस लक्षात येतं की प्रयत्न जे आहेत, पहिल्या वेळेस कडी उघडायला त्याला खूप वेळा प्रयत्न करावे लागले, खूप वेळा काहीतरी उड्या मारावे लागले असेल, काहीतरी करावं लागलं असेल. पण त्याच्यानंतर हळूहळू ज्यावेळेस प्रयत्न करायला लागला नंतर त्याच्या लक्षात आलं की इथं जर स्पर्श झाला की काय होत आहे की त्या पेटीचा दरवाजा उघडतो आणि आपल्याला अन्न पटकन मिळतं. मग तो पटकन त्या ठिकाणी ती कृती होते, अन्न पटकन मिळतं. म्हणजे याच्यातनं आपल्याला काय शिकायचं, ह्या उपपत्तीतनं आपल्याला काय शिकायचं, प्रयत्न करता करता आपल्याला त्या कौशल्य कशा प्रकारे, त्या कौशल्याची निर्मिती आपल्याला कशी होते याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. की आपण ज्यावेळी शिक्षण लावलेलं आहे, मुलांना शिकवत असतो, तर मुलांना त्या ठिकाणी छोट्या गोष्टीकडून मोठ्या गोष्टीकडे कसं घेऊन जाता येईल, मुलांना त्या ठिकाणी मूळ अक्षराकडनं शब्दाकडे कसं घेऊन जाता येईल, मुलांना त्या ठिकाणी अंक एक अंकाकडून अनेक अंकाकडे कसं घेऊन जाता येईल, याचा सर्व विचार आपल्याला अभ्यासक्रमामध्ये मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलांना समजावून कसं घ्यायचं, मुलांमध्ये कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत, त्या कशा सध्या ठिकाणी आपल्याला समजल्या जातील, किंवा मुलांमधील असणारी काही आर्थिक दृष्टिकोन असेल, काही सामाजिक दृष्टिकोन असेल, काही बौद्धिक दृष्टिकोन असेल, हा कसा ओळखता येईल
याचा संपूर्णपणे अशा उपपत्तींच्या माध्यमातून आपल्याला मानसशास्त्रीय आधार घेऊन त्या ठिकाणी काय केलं जातं, अभ्यासक्रम निर्मिती करण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला दिसून येईल. आणि इथे कुठेतरी काही रचना असेल, आपण पाहिलेलं असेल तुम्ही गेल्या वर्षी त्या ठिकाणी बीएडचा अभ्यासक्रम अभ्यासत असताना किंवा काही प्रॅक्टिकल करत असताना मानसशास्त्राचे काही प्रयोग तुम्ही केलेले आहे बा. या प्रयोगामुळे पाठीमागचं कारण काय आहे, तर हेच कारण आहे त्या प्रयोगामधनं आपल्याला काय शिकायचं आहे की त्याच्यातनं काहीतरी आपल्याला साध्य होणार आहे. प्रयोग केल्यानंतर त्या प्रयोगातून काहीतरी आउटपुट काहीतरी निष्कर्ष बाहेर आलेले आहेत, काय अनुमान बाहेर आलेले आहेत, त्या अनुमानातून आपल्याला लक्षात येतं की आपण जर उदाहरणार्थ अवधान कक्षा हा जर प्रयोग त्या ठिकाणी तुम्ही केलेला असेल तर किंवा कार्य आणि थकवा हा प्रयोग जर केलेला असेल तर आपण त्या ठिकाणी किती वेळ मुलांना शिकवायचं, किती वेळ त्यांच्यावर लादायचं याची कल्पना येते की आपण शिकवत असताना काय होत असतं, पहिले आपल्याला थकवा येतो आणि मग थकव्यामुळे काय होत असतं, अध्यापन निरस होण्याचा बऱ्याचशा वेळेस काय होतो प्रयत्न केला जातो, ते रटाळ झाल्याचा आपल्याला प्रयत्न. मग आपल्याला हा कार्य आणि थकवा करत असताना आपल्याला लक्षात येतं की समोरची लोक असेल, आपण स्वतः शिक्षक म्हणून असेल, तर आता खूप प्रकारे आपण शिकवलं गेलेलं आहे, आता कुठेतरी आपल्याला थांबण्याची वेळ आलेली, आपण थांबणं गरजेचं असतं. का तर त्या कार्याने थकव्यातनं काय होत असतं की आपली जी एनर्जी आहे, आपली ऊर्जा ही आहे ही कमी झालेली असते आणि मग त्याच्यातनं आपली अवधान कक्षा जी आहे ती विचलित होण्याचा प्रयत्न करतो. मग आपण किती त्या ठिकाणी लोकांना तत्वज्ञान देतो, केव्हा केव्हा खूप खूप त्या ठिकाणी गोड सांगतो, मग ते पुढचे सुद्धा केव्हा केव्हा म्हणतात का समुद्र भाष्य करीशी समजतील तुमची काकू. म्हणजे केव्हा केव्हा असं असतं की विद्यार्थी सगळे झोपी गेलेले असतात, आपण त्या ठिकाणी खूप खूप चांगल्या प्रकारचं तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला तर समजून घेणं गरजेचं असतं किंवा आता हे बिचारे थकलेले असतील, आता त्यांना सुट्टी देणं गरजेचं आहे, छोटी सुट्टी देणं गरजेचं आहे, मोठी सुट्टी देणं गरजेचं आहे, हे सुद्धा अभ्यासक्रमात मांडण्याचा प्रयत्न केला जातो. ते कशाच्या आधारे, तर मानसशास्त्राच्या आधारे आपल्याला मांडण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून अभ्यासक्रम बनवताना चार गोष्टींचा विचार या ठिकाणी होणं गरजेचं आहे. ती गोष्ट म्हणजे कोणती आहे, तर आपल्याला जो मूळाधार आहे तो म्हणजे शिक्षणाचं ध्येय, शिक्षणाचं तत्वज्ञान, सामाजिक समाजशास्त्रीय मूलाधार आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यासक्रमाचा अभ्यासक्रमासाठी आधार घेणं गरजेचं आहे हे लक्षात येतं. अशा प्रकारे हा मूळाधार जो आहे, मूळ आधार जो अभ्यासक्रमाचा मूळ आधार आहे हे मला वाटतंय तुम्हाला लक्षात आलं असेल किंवा तुम्हाला समजलं असेल असं मला त्या ठिकाणी इथे मला वाटतं. तर सगळ्यांना मला वाटतंय अभ्यासक्रमाचा मूळ आधार त्या ठिकाणी आहे, ज्याला मूलाधार असं म्हटलं आहे ते सगळ्यांना समजलं असेल असं मी समजतो. हॅलो.